बेसिकली आजचे जे आम्ही प्रेस कॉन्फरन्स आज मागले एका कारणाक लागून जाणासतले आम्ही आता किलो एक मोर देन 2 वर्सां जाली 2018 आम्ही झगडटा की हो मरीना प्रोजेक्ट जो नावशे येवपाक जो प्रपोज केल्लो ताचेर तो प्रोजेक्ट नाका म्हणून आम्ही आता इतलो टायम जालो आमी झगडटा. बेसिकली फ्रॉम 2010 आमी झगडटा हे प्रोजेक्ट. आतां स्लीप आवट ही आमचो लढो चालू आसा आनी तो आतां कोर्टानूय पावल्लो आसा. कित्याक ही कंपनीन जी कर्गवाल जी कंपनी आसा तांच्यांनी हायकोर्टान पेटिशन घातलें की हो प्रोजेक्ट जावंक जाय म्हणून आनी ताका लागून पब्लीक हियरी घेवचें म्हणून डायरेक्शन घेवपाक आमचेर आनी गोवोरमेंटाक केस घातली हायकोर्टान आनी ती आज पेंडींग आसा. ती डे आफ्टर टुमोरो म्हणजे बुधवारा हायकोर्टान येवपाची आसा. आतां सांगपाक म्हणटा इतल्यान की फाटल्या दिसा तुमी आयकलें आसतलें सीएमान एक स्टेटमेंट काडलो की हो तो प्रोजेक्ट आपूण स्क्रॅप करतलो म्हणून. थंय तर एक फंक्शनान ताणें सांगलें की हो प्रोजेक्ट स्क्रॅप करतलो म्हणून. सो आमकांय बरें दिसलें की सीएमान एक पॉझिटीव स्टेप घेतलो आनी स्टेप घेतलो आनी प्रोजेक्ट स्टॉप स्क्रॅप करतलो म्हणून. त्या उपरांत आमचो सांगून एमएलए की ताणेंय म्हटलें की आपूण इतलो झगडटा की आपले प्रोजेक्ट नाका म्हणून आपूण जायते फावट डेलिगेशन घेवन हांगा गेलो सीएमा कडेन आनी वय खरेंच आमी गेल्ले त्या वांगडा पयले 2-3 फावट आमी गेल्ले मागीर तेणी अख्खे म्हाका दिसता सगळे पंचायकूय घेवन गेल्लो तो आनी ताकाय पॉझिटीव रिस्पॉन्स दिलो सीएमान आपूण हो प्रोजेक्ट स्क्रॅप करतलो म्हणून. जेन्ना पयर सप्रायजींग जालें ज्या दिसा पयर आमचें हियरींग आसलें हायकोर्टान जेन्ना आमचे 27 की हांव म्हजे अगेन्स्ट तरी पेटिशन घेतलें जे म्हाका तें रिस्पॉन्डंट केलें. सो ताणेन कितें म्हटलें की जो आमचो गोवोरमेंट एडवोकेट आसा एडवोकेट जनरल आमचो आसा ताणें म्हटलें स्टेटमेंट केलें की अशें आपल्याक कांयच आजून पासून सीएमान कोणी सांगूंक ना म्हणून. आमकां खूब वायट दिसलें जेन्ना जेन्ना सीएम जेन्ना स्टेटमेंट रिस्पॉन्सिबल पर्सन गोंयचो तो हेड जावन आसा आनी तूं जेन्ना स्टेटमेंट करता आनी की हो आपले प्रोजेक्ट आपूण स्क्रॅप करतलो म्हणून आनी तूं तुज्या एजीक इनफॉर्मेशन दिना इट इज दीस इज टोटली बेस्ट हें खंय तरी आयदर एक सीएम आमचे कडेन हेळटा काय हेजीय हेळटा कांय सजमना. कित्याक सीएम असो केन्नाच स्टेटमेंट करूंक शकना की जो इंस्ट्रक्शन एजीक दिना तशें कडेन. कित्याक तुमी जाणा एजी म्हणजे गोंयचो आमचो तो हेजो एज फार एज लिगल इज कन्सर्न एवरीथींग द गव्हर्मेंट हॅज टू रिपोर्ट टू हीम आनी आयज पासून परतून एजीचो स्टेटमेंट ना आनी सीएमाचो परतून कांय स्टेटमेंट ना. आतां सीएमाक हांवें हें सांगता की अपील करता की एटलिस्ट तूं ओपन फोरमाचेर सांग की खऱ्यांनी तुवें तो स्टेटमेंट केल्लो तो खऱ्यांनी केल्लो काय बेश्टो आमकां फोटींगपणान केल्लो काय म्हणून. कित्याक ह्या प्रोजेक्टाचेर आमी इतली स्टडी केल्ली आसा आमी ऑब्जेक्शन घातलें. कित्याक म्हाका डावट पडटा की गव्हर्मेंटाचेर म्हाका डावट पडटा की जें पेटिशन जें आमचेर घातलें कर्गवालान ती कंपनीन तातूंत आयज पासून ऑब्जेक्शन रिप्लाय ना कितें गव्हर्मेंटान घालूंक ना आनी रिप्लाय घातलेले ऑब्जेक्शन घातलें हांवें घातलें हांवें आनी आर्थुरान दोगांनी आमी रिप्लाय घातलें गव्हर्मेंटान आपले स्टँड थंय कांयच मांडूंक ना हायकोर्टान. ताका लागून आमकां गव्हर्मेंटाचो दिसता की गव्हर्मेंट समवेर ही हँड ग्लोव्स वीथ दीस कंपनी ती कर्गवाल कंपनी जी मुंबयची आसा तेका खंय समवेर इट इज इन हँड ग्लोव्स वीथ दॅम अशें दिसता. आनी अशें आसा जाल्यार हो प्रोजेक्ट तुमी जाणा 13 पंचायती लागता आमचे हे सायडीची तिसवाडीची 8 आनी आमचे मुरबुगांवाचे 5 पंचायत 13 आनी हाका आमचे 5 MLA लागता. ते सायडीचे 2 MLA लागता म्हणजे आमचे आलिनाबाय लागता ते सायडीचे मवीन गुडिनो आनी हे सायडीक आमचे बेजिकली 4 पंचायत हे लागता हे सायडीचे म्हणजे आमचो सांतानरेचो मागीर आमचो टोणी गालाबूचो बाबूश आनी जेनिफर. सो एका तर दिसता हो प्रोजेक्ट खंय तरी ही आड म्हाका आतांय डावट पडटा की हिणी कोणी स्टेटमेंट काडना की एका तर दिसता की वय हो प्रोजेक्ट तेंगे सगळें बरो काय म्हणून आमी एका चॅलेंज दिवंक सोदता. आमी एका ओपन डिबेट घे म्हणून सांगता आनी आमी स्टडी केला ह्या प्रोजेक्टाचेर हो प्रोजेक्ट कसोच येवंक शकना. कित्याक आमी सगळीं ऑब्जेक्शन A to Z हो खंयच्यान इवन देर इज अ थ्रॅट टू द नॅशनल सेक्युरिटी हे पासून आमी हायकोर्टाच्या नदरेक हाडून दिले आसा. आनी आतां सीएमान तो स्टेटमेंट केलो ही शूड गो बाय ही स्टेटमेंट. आमकां फोटींगपणां करूंक करना. आतां तुमी जाणा आसतले आमचो MLA सांतोरा MLA हो फ्रांसीस सिल्वेरा की हेणें म्हटलें की आपूण जेन्ना काँग्रेसानसून BJPन वयता की आपूण फकत डॅवलॉपमेंट लागून वयता म्हणून हांव ताका विचारूंक सोदता आयज की कितें तुवें डॅवलॉपमेंट केलां उगडास करात. म्हाका आजून उगडास येता मनोहरभाई पर्रीकरान जेन्ना सांगलेलें की आपूण इरिस्पेक्टीव ऑफ एनी पॉलिटिकल MLA जो आपलो ऑपोजिशन पासून आसूं की आपूण मिनिमम 25 करोड दितलो म्हणून आनी हें म्हाका सिद्ध दिसता की ताणें म्हटलें सारकें म्हणून. तेतूंत काल पयर जे आमचो टोणी कालाफुचो MLA ताणें एक आमचे रोडाचे जे रोड रिपेर माड्डेर सांताकृष्ण वाड्यार थंयसर हांवूय रावतालो थंयसर ताणें एक स्टेटमेंट काडलो त्या इनॉग्रेशन फंक्शनान की जेन्ना मनोहरभाई पर्रीकर आसलो तेन्ना आपल्याक 22 कोटी दिले म्हणून आनी आपल्यान भरपूर कामां केलीं. आतां मनोहरभाई आसता ताणें 22 कोटी आतां हांगा सायडीन 25 कोटी ताका पावले आसता आनी ताणें काम केलां ताणें सांगलें आपूण काम केलें म्हणून. सो हाणें तर इतले 25 कोटीचें काम केलें आनी हो सिल्वेरान हे 25 कोटी खंय घातल्यो हो म्हाका क्वेशन. कितें आसा
शांत रेन का पैया तुम्हें वो तो डेवलपमेंट लगे बीजे घेन गला तक दाखो दी खुश मनीस कड़ी मोड़े क्या खुश घून हाल क्या तो सद्या तरी वो भितर करप्शन पेट्रोल आता दिलीप बिलकमल घून वो करप्शन करता भाटिए तो दोंगर कापता वो सिल्वेर कापता वो हा दोंगे पैसे घो सब रिकॉर्ड आसा आता आपको दिता कि सिद्ध जाले आसा कि हम जेना पैलोत संगता कि खरी हि खरगवाल कंपनीन पॉलिटिशन ब्राइब किया आता हमको प्रूफ मेला कि 55 लाख समवेर इन सांत आंद्रे कॉन्स्टिट्यूशन एक पॉलिटिशन पाले मूल आज हाँ उपन संगता इतना तीन सामू ना क्या दिता कि जरी तो ये तो पैसे तो ये दिवन आ खरगवाल कंपनी यो जो खरगवाल कंपनी डायरेक्टर आसा हम पंडो तेजे नाव मिलीन तानें संगले एक फाउट कि खूब जान तेने संगले अपने ऑलरेडी आई हैव पेड ब्राइब टू द पॉलिटिशियन्स वो प्रोजेक्ट अपने कसो हाड़ो मूल आता हम तो कहूँ जाओ कि वो गवर्नमेंट वो हमारे एमएलए सांद्रे एमएलए ना ये हम इतने इतने एमएलए हमें नाव घेतले वांगडा आसा काय तुमचे बॉम्बे कंपनी बराबर आसा म्हणून ते आता सिद्ध जाता कि यस ते आता फकत स्टेटमेंट करता पण बरोवन कायच दिना आम्ही कोणाक ऑब्जेक्शन घालू ना आम्ही फ्रॉम एमपीटी जाऊन की सेंट्रल गव्हर्नमेंट पासून पेटिशन केले की हो प्रोजेक्ट एका लागून नका म्हणून देर इज थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटी देर इज हे आमचे लोक थंयसरलो डिस्प्लेस जातलो मागीर थंयसर ते आख्खे फ्लोरा एंड फाउना काबार जातले हे आम्ही सगळे गव्हर्नमेंट नोटरीक हाडून दिले आसा खंयचेय आमचे पेटिशन काढून पळयात गोवा नगर मरिना की सगळ्या पण आमचे डिटेल्स सांगला वाय दीस प्रोजेक्ट कॅनॉट बी कम हियर म्हणून आता पळय इआयए रिपोर्ट इतलो बोगस कसो केला ते आमची नोटरी काढून दिल्या हो जो हो इम्पॅक्ट विदीन 10 किलोमिटर्स रेडियस हाचेर आम्ही 10 किलोमिटर्स रेडियस कांय स्टडी केलेलो आसा तुमी पळयात विदीन 10 किलोमिटर्स जे आमचे हे एनआयओ येता गोवा युनिवर्सिटी येता जीएमसी येता मागीर डिफेन्स आसा ते येता ते सायडी आमचे एम्युनिशन डेपो आसा म्हणून आम्ही म्हणटा नॅशनल सेक्युरिटी थ्रॅट म्हणून आणि हेजे कांयच स्टडी करून असो बोगस जो इआय रिपोर्ट केला तोही आम्ही चॅलेंज केला सांगले आम्ही गव्हर्नमेंटान तू आमचे बॉस आमच्या कडेन तुम्हाला दिसता हो प्रोजेक्ट बरो झाला आम्ही सांगतो प्रोजेक्ट बरो न्हू म्हणून इतले सांगून पासून जर तुम्ही आम्ही फोटोवंक सोदता जाल्यार हे आम्ही आता तुमकां दाखोवंक सोदता इतल्यान दिस मेसेज वी आर गोईंग टू गिव्ह आणि सिल्वराक आम्ही ऑलरेडी मेसेज दिला आम्ही करून प्रूवही करून दाखयला हांवें त्या गेले पाट सांगलेले तुम्ही आसले 8 नोव्हेंबर मिटींग झाली की वी आर गोईंग टू बॉयकॉट ऑल द फंक्शन ऑफ सिल्वरा आणि येस आम्ही स्टार्ट केले आणि आम्ही बांबोईन त्या आयज पासून त्या आम्ही त्या सांगलेले आयच्या तुका बांबोईन एंट्री ना म्हणून आम्ही बांबोई गांवांत त्या आयज पासून एंट्री दिवंक ना पयर ताणें एक टुर्नामेंट इनॉग्रेशन करूंक येयलो आम्ही हांवें सांगलें डायरेक्ट लोकांक एकूच काम करप थंयसर सिल्वर आसतलो तुम्ही आमी इनॉग्रेशन आमी विचारा म्हणून आनी एकलोय भुरगो ते बरो येवंक ना आनी तो मागीर विश्व कीक मारलो आनी गेलो थंयसर म्हूण हेंच सांगूंक सोदता आमी वी हॅव स्टार्टेड डेट आनी इतलेंच न्ही ह्या फुडें आमी इतले स्ट्रोंग घेतले स्टेप्स की उडास दवरात ही आमची बांबोळे जी आसा नावशी बांबोळे हो गांव आसा थंयसर जितली गव्हर्मेंट एस्टाब्लिशमेंट आसात जावं ते जी एम सी आसा जावं ते गोवा युनिवर्सिटी आसा नाल्यार आनी कितलेंय डिफेन्स आसा इतलें जाण तो आमचो थंयसर तुमी जाण आसतले सद्या आतां वी आय बी आसा इतले ग्रँड हायदान रावता आमी सगळे इतल्यांचे वांटो बंद करतले आनी हें चड टायम ना नॅक्स्ट मंथानसून आमी स्टार्ट करतले जर तर गव्हर्मेंट बाय डे आफ्टर टुमोरो आपले स्टँड क्लियर करना वेदर दे वॉन्ट टू गो अहेड वीथ द प्रोजेक्ट ऑर दे आर वीथ द पीपल ऑर दे आर नॉट वीथ अस आनी आमी फ्रॉम नॅक्स्ट मंथ आयज 1 तारीख फुडले 1 तारीख सून जें कितें बांबोळेन जाता इवन ते वी आय पी येता तेंकां पासून आमी बंद करतले जें कितें जी एम सी विश्वचराणाचे जी एम सी म्हणटा न्ही आमी तेंच ताका सांगूंक सोदता की वी आर गोईंग टू स्टॉप एवरीथींग रोड ब्लॉक करून आमी सांगपाक लागले कोणाकूच तो एंट्री दिवचो हें आमची हें आमचे फुडें आमी मिटींगे डिसायड जालें म्हणून हांव एकूच गव्हर्मेंट मेसेज करता वेदर यू आर वीथ अस जाल्यार एक काम करून दाखयात प्रोजेक्ट आमकां बरोवन हायकोर्टाक तुमी स्क्रॅप कर म्हणून हायकोर्टाक दाखया आनी ते जे कितें पेटिशन घातलां तेणी तांकां सांग ते विड्रॉ कर म्हणून आनी तितल्यान हो तेन्नाच आमी म्हणटले की वय आमकां रिटर्न एश्युरंस जाय आनी हायकोर्टान बरोवन हे हो आमी प्रोजेक्ट स्टॉप केलो म्हणून नाजाल्यार आमी ओगी रावचे ना वी हॅव ऑलरेडी प्लॅन इट आमची ऑलरेडी मिटींग जाल्या आनी 100% सांगता वी आर गोईंग टू स्टॉप ऑल द एक्टिविटीज इन विलेज बांबोलीम हियरिंग ऑनवर्ड्स थँक्यू लायव आसा तुमी सेटिस्फाय ना सीएमान हें दिला बिकॉज सीएमान स्टेटमेंट करून एका फंक्शनान खंय केना आनी सांगपा म्हणजे हियरींग येवच्या पयलो स्टेटमेंट केल्लो एटलिस्ट वी वर एक्सपेक्टींग ऑन द डे ऑफ दॅट 27th एटलिस्ट एटलिस्ट इंस्ट्रक्टर दी हांव म्हणत बरोवन दी म्हणून एटलिस्ट इंस्ट्रक्शन दी म्हणजे बाबा अशें आपलें जालें म्हणून पळयता देन हायकोर्टाक आस्क दयेजी हांव यू आर नॉट अवेर तेणें सांगलें आय एम नॉट अवेर सो देन द हायकोर्ट ऑनरेबल जज हॅज टोल्ड यू ब्रिंग समथींग ऑन रायटींग वॉट द स्टेटमेंट मेज ट्रू ऑर नो
तेंच आमकां कळपाक जाय हे तूं तोंडान म्हणटा ते बरोवन कित्याक घालना काय म्हणून तुमच्या एमएलएनी मागीर ताका हे करता थँक्यू घातला तेंच सांगता एमएलए सदांच आमचो थँक्यू म्हणटा पूण एक्चुलीन ग्रावंड रिवल्ट कांय करीत ना आतां कितलो टायम जो तो सांगता की आपल्या गेले फाट तुका जेन्ना जेन्ना आमचे सगळे सगळे पंचायतीक घेवन पंच मेंबरांक घेवन गेलो सांतोलेचो तेन्ना सांगले सून ही गोयन टू स्टेप इट म्हणून वेज नेट सून ही कम टू कम वी वॉन्ट डेट सून आनी वी वॉन्ट इन रायटींग म्हाजें नांव महादेव कोकोडकर नावशे गांवचो फिचरमॅन आमी 2013 झगडटा मॅरिनाक लागून हे सुलेरा सदान म्हणटा आपूण बंद कोत्ता पूण तो बेश्टो सांगता बंद कोत्ता म्हणून आमी ताका सांगलें तूं एसेंब्लीक घाल हो क्वेशन तेणी हो क्वेशन एसेंब्लीक घालूंक ना बेश्टेन पेपरार तेणी दिला हे मॅरिना बंद जालें म्हणून तरी तो तो म्हणटा मॅरिना बंद जालें जाल्यार आमकां बरोवन दी मॅरिना बंद जालें म्हणून तेन्नाच ताका आमी वालोर दितोले आनी खरेंच आमच्या एमएलएन केलें म्हणून आमकां विश्वास आसता पूण तें सगळें फोटींग उलयता दुसरी गोश्ट 8 days हो मनोज परबान दुसऱ्याच गांवच्यो सायनी येला आनी तेणे तो कोर्टाक गेला आमच्या नावशेच्या लोकांक कोणीच सायन मारूंक ना हो दुसऱ्या गांवच्यो सायनी घेवन तो कोर्टाक गेला हे नावशे गांवचें नांव ताका काडून काडपाचें तेणी आनी जे पळय तेणी सायनी घेवन तो कोर्टाक गेला तेच्या गांवान ते तूं मॅरिना येल्यार आमकां जाता पूण आमच्या नावशे गांवचे मॅरिना हें काडचें हेजेर मातशें क्लेरिफिकेशन आतां मनोजाचें नांव घेतलां पळय तेणी कितें एगेन्स्ट मरिना बेजिकली कितें जालें ऑलरेडी खरगोवाल कंपनी आमचेर पिटिशन ऑलरेडी पयलें घातलेलें आनी सामरी नोव्हेंबर मागीर आमची हियरींग जाली डिसेंबरान आतां जानेवारी पसून हियर आनी सामरी जानेवारी तो आमचो तुकाराम अलायस मनोज परब म्हणजे तेणी हायकोर्टान पिटिशन घातलें बेजिकली हे चिलेंज द लिस्ट इट आनी आमी तेंच म्हणलें आमी म्हणलें कितें जेन्ना आमकां दिसता पळय असले प्रोजेक्ट जे आसता की केन्नाच ते डायरेक्ट येवंक शकना आसले तरी पब्लीक हियरींग सो वी आर वेटींग फॉर द गव्हर्नमेंट वेदर द पब्लीक हियरींग गोयन टू गो ऑन नोट आनी डेर आफ्टर आमचे ते आसले की वी आर गोयन टू चॅलेंज एवरीथींग म्हणून पूण देर वॉज नो नीड एट द टायम एट दीस टायम टू गो टू द हायकोर्ट आसले दॅट प्रोजेक्ट सम म्हणजे आमी कितें म्हणटा ते पब्लीक हियरींग जाले ते प्रोजेक्ट येवंक शकता आनी बेजिकल तांच्यांनी सेम ग्रावंड घेतला वॉट आय टोल्ड यू आमचे पेटिशन पयलेसून तेच ग्रावंड आसा की दीस इज लीज डीड इज नाल एंड वट बिकॉज तुम्ही सांगलं हांवें आमकां तुम्ही मुद्दम काड पेटिशन काडूंक पळय फर्स्ट अवर ग्रावंड इज दॅट लीज डीड कित्याक लागून नाल एंड वट की फोर शो जी आमची हे दर्या वयली जमीन आसता ही पब्लीक जमीन आसता ती दे कॅनॉट लीज इट बिकॉज एम पी टी हॅज नो ज्युडिशन ओवर देर सो ताका लागून आनी तुजो पळोवंक गेलो तसो तेणी प्रायवेट पासून जी फोर शोज म्हज्या जमीन आसता दर्याची वयर की ताका एट द मोस्ट एम पी टी हॅव ज्युडिशन वॉटर दे डोंट हॅव ऑन द लँड सो ती लँड पसून लीज केल्या तशी बिकॉज द लँड गोज टू द गव्हर्मेंट अँड द लँड रेवन्यू कोर्ट सो बेजिकली तो एक ग्रावंड तेणी घेतला तो आमी एक्च्युली वी हॅव केप एवरीथींग ओपन पूण आमकां ते हायकोर्ट आमी कित्याक वचूना की जेन्ना जो पर्यंत हियरींग जायना तो प्रोजेक्ट येवंक शकत ना सो आमचे पेटिशन एक्च्युली रेडी आसा टू गो अगेन्स्ट टू चॅलेंज द लीज दीस सेकंडली तांचे सेम ग्रावंड सेट नॅशनल सेक्युरिटी फिशरमॅन्स इशू हे लोकलांक विश्वास घेयनासतना म्हणून दॅट इज कॉल्ड पब्लीक ट्रस्ट हे सगळे तेणी सेम ग्रावंड जे आमी जे पिटिशन ऑफिसर घातले तेच ग्रावंड घेवन ते हॅव कन्वर्टेड पिटिशन आनी ते पिटिशन हायकोर्ट केलें आनी म्हणून ताका हायकोर्टान घातलें तेंच्यांनी सो वी आर नॉट सेईंग बट टू आमी ताका सदांच सांगलें जे आतां हे आरजी म्हणटा ताका आमी सदांच सांगलें यू कम वीथ अस वी हॅव नो प्रॉब्लम बिकॉज वी आर ओन्ली फायटींग ऑन आवर बॅनर पूण आमकां तुमचो भावटो थंयसर हें नाका तुमचो थंयसर भावटो नाका तुमी सगळे या म्हूण आमकां वी नीड एवरीबडी इरिस्पेक्टीव ऑफ एनी सगळे एन जी ओ पॉलिटिकल आमकां सगळे जाय ह्या प्रोजेक्ट आमी ते पयलेसून क्लियर केला बट दे संभव तेंच्यांनी आमच्या वांगडा ते केन्ना येयले ना आमी आपोवन पासून आमचे जेन्ना ते आमकां अशें भुरग्यांक तेणी सांगलें आमचे मिटींग आसा तुमी या म्हणून पूण ते म्हणटा कितें थंयसर ते आसत जाल्यार आमी ना तशें जायना ते पूण तुमचे रियल कन्सर्न कितें इफ द पेटिशन इज अगेन्स्ट द प्रॉब्लेम इज दीस आय टेल यू वाय वी डिडंट गो टू कोर्ट आमी तर कोर्टान गेलो बाय एनीथींग सपोज एडवर्स ऑर्डर पास जाली तीच कंपनी काडटली कितें म्हणटलें हायकोर्ट हॅज गिवन यू अ डिस्ट्रिक्ट करेक्ट यू हॅव चॅलेंज युअर डिस्ट्रिक्ट लीज डी यू हॅव चॅलेंज अवर एवरीथींग एन्ड हायकोर्ट सेज नथींग डूईंग एन ऑर्डर इन अवर फेवर देन दे गोयन टू एक्झिक्युटेड ऑर्डर हय काय न्ही सो ताका लागून बेजिकली आमचो प्रश्न तो बट इन अ सपरेट एंटिटी यू कॅन ऑलवेज चॅलेंज दॅट येस डेफिनेटली आनी जाल्यार थंयसर तेच तो आमचो म्हादेव सांग ते की बेजिकली हो प्रोजेक्ट सांगपाचो बेज आसा तो नावशे करेक्ट आनी त्या पेटिशनान सांगपा म्हणलें पळय आय थिंक मनोज आनी कोण मनोज अलायस तुकाराम परब आनी विरेश बोरकर दे आर नॉट लोकल्स
आनी तितून तीग जाण कोण आनी पेटिशन आसा पेटिशन आसा की दे आर नंबर वन पेटिशन वन एंड टू मनोज परब आनी विनेश बोरकर थ्री एंड फोर एंड फायव आर ते नेबरी आमची गेली आसा पळय काकरा तेंचे पूण बेजीक हो प्रोजेक्ट येता खंयसर नावशे सो फाल्यां कितें जातलें सपोज एनी ऑर्डर इज पास ओनी ऑर्डर इज पास ती आमकां अशी भंय पडल्या की इनकेस आतां गव्हर्मेंट नाका म्हणटा बट दे आर पेटिशन ऑलरेडी देर फाल्यां तुका विड्रॉ किंवा डिसमीस जाल्यार हॅव सम इफेक्ट ऑन अस दॅट इज आवर वरी एंड दॅट इज द रिझन वी डिडंट गो टू द कोर्ट बिकॉज वी वॉन्टेड दॅट ओके इफ नाव यू हॅव ऑलरेडी गॉन टू द कोर्ट तूं कंपनी इज ऑलरेडी गॉन टू द कोर्ट सो देर वॉज नो क्वेश्चन ऑफ वी गोईंग टू द कोर्ट दॅट इज वॉट बिकॉज जितले आमी ऑप्शन आसले जितले पॉयंट आमी मांडले इन आवर पेटिशन इन आवर ऑब्जेक्शन दॅट इज देर फॉर दॅट एट प्रेजेंट आय डोंट थिंक देर इज स्टेप इज नॉट करेक्ट इन गोईंग टू द कोर्ट Are you also worried that since you are not one of the petitioners? Correct. Physically, I think that the public trust, which is the people's विश्वास given us the project, so basically, we have to say that we have to petition. Correct. And here, we have to petition, we have to say that we have to say that we have already petitioned. But since the project, we have to say that the public hearing, the project is not going to happen, but the government is going to say that the So there is no question, we are going to the court. And they have already gone to the court. आणि सांगलो तेकर लागत आणि ते केलं नोव्हेंबरात गेले आणि आमची ऑलरेडी पेटिशन सबजुडायज असतात तर देर वॉज नो क्वेश्चन ऑफ गोईंग टू देट आणि लोकांना बेसिकल लोकांना कोणी सांगितलं मारून नाही आमची नेबरिंग ऑलरेडी त्या तिघांनी भरल्यामुळे पोर मात्र फोन केला तिघांकडे उलट सामर सिंग वी आर नॉट अवेअर ऑल्सो बट येस वी हॅव फायन आणि बेसिकल किती असतात जो कोण पेटिशनर जो हायकोर्टान पण पेटिशन फायल त्याचे अकंपनी त्याचे अफिडेविट आणि ती अफिडेविट सांगता म्हणजे कोणी आमच्या लोकांना कोणी मारू ना की तो तुकाराम परब नवे ताणें अफिडेविट सगळ्या केला सो फाल्यांचं जातलं की नाही इवन तर आम्ही पळय तेवूय आमचे नेबरिंग विलेज आमचे सो ताणें तर विड्रॉ केले सोय तर आमचे अशें जालें ताणें तर विड्रॉ केलें आनी हेंच्यांनी तर पेटिशन विड्रॉ करूंक ना दे आर द मेन सिग्नेटरीज वन एंड टू आमचो मनोज आणि कोलेस तो तुकाराम म्हणटा पळय तो आनी विलेज करता ताणें तर पेटिशन विड्रॉ करूंक ना जाल्यार ते पेटिशन विड्रॉ देर इज क्वेश्चन ऑफ सपोज विड्रॉ केले आनी कितेंय तर ऑर्डर जालें यू नो दीस कंपनी इज वेरी दे वॉन टू इनवेस्ट समथींग थाउजंड्स ऑफ क्रोर्स सो दे कॅन गो यू वॉन टू द सुप्रीम कोर्ट मीन्स आमचे कडेन ती जाऊंक शकना ते तुमी जाणायची पळय तुम्ही बेजिकल तो गांवांत येवन पळयल्या हो गांव कसो वयतो हे लोक एस टी लोक थंयसरले कशे त्रास करता तुम्ही पळयला आसता हाव दे डिपेंड आनी आय मेनी ऑफ युअर्स हॅव टेकन दॅर इंटरव्यूज ऑल्सो युअर शोन द वॉट इज द रियलिटी ऑन द ग्रावंड सो ताका लागून बेजिकल आमकां क्लियर जाल्या इनकेस तो पेटिशन तो एडवेस एडर अगेन्स्ट कितें जाली दे गोईंग टू एक्झिक्यूट दॅट इज आवर वरी दॅट इज ताका लागून आमी कांयच पण कोणाक वचूंक नासले यू आर ऑलवेज फायटींग ऑन द ग्रावंड आमी